नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आज बनवूया कांदा भजी, साधे आणि सिंपल। हे 5 ते 6 कांदे असे पातळ कापून घेतलेत उभे। आता आपण धना जिरा पावडर 1 चमचा छोटा, थोडीशी हळद, थोडासा बेकिंग सोडा, ही मिरची 1 कट करून घेतले ती टाकून घेऊया, मीठ चवीनुसार, हे लाल तिखट घेतलंय, लाल तिखट कोणतंही चालतं, मिरची पावडर किंवा कांदा लसूण मसाला असेल तरी पण चालतो। हा थोडासा वावा घेतलाय, हातावर थोडा चोळून घ्यायचा। मिक्स करून घेऊया, हे बेसन 1 वाटी घेतले चाळून। आता हे चांगलं मिक्स करून घेऊया, लागेल तर थोडं थोडं पाणी असं थोडंसं टाकायचं। हे मिक्स करून घेते मी चांगलं एकजीव करून। आता हे पीठ तयार झाले, जास्त पातळ करायचं नाही, असं मध्यम तयार करून घ्यायचं। तेल तापत ठेवलेलं आहे, आपण आता भजी सोडून घेऊया। साध्या आणि सोप्या पद्धतीने एकदम आणि झटकन होणारी। गॅस फास्ट ठेवायचा नाही, मध्यम ठेवायचा गॅस, बारीकच। असं आपण सोडून घेऊया। एक साईडनं मी भाजून घेते। आता एक साईडनं चांगले भाजलेत, आपण पलटी करून घेऊया। हळूवार पलटी करायची आणि आता दुसरी साईड पण चांगली भाजून द्यायची, खरपूस लाल होईपर्यंत 1-2 मिनिट। आता दोन्ही साईडने चांगली भाजून घेतलेत, आपण काढून घेऊया। तेल चांगलं निथळून घ्यायचं, आता मी दुसरी अशी सोडून घेते तेलात, हळूवार सोडायची, असे वरून असं पटकन टाकायचं नाही, तेल अंगावर उडण्याची शक्यता असते। आता हे अशीच सगळी सोडून घेते मी आणि तयार करून घेते। ही कांदा भजी दोन्ही बाजूने अशी आलटून पलटून भाजून घ्यायची, गॅस मध्यम लावायचा, चांगली खरपूस भाजून घ्यायची। झटपट होतात, कमी साहित्य टाकून। आणि धना जिरा पावडर आपल्याला नको असेल तर मग थोडे धन्या आणि जिरा एकत्र करायचं आणि मिक्सरला थोडं त्याची भरड काढायची आणि ती टाकायची त्याच्यामध्ये, ते तसे पण छान लागतात। तर आपली कांदा भजी तयार आहे। काढून घेते मी, कांदा भजी आपली तयार आहे खाण्यासाठी। गरमागरम छान अशी चहा बनवायची आणि मस्तपैकी खायची, खूप चविष्ट लागतात, करून पहा
व्हिडिओ लाईक करा, बेल बटन दाबा. धन्यवाद.